आत्ता वारीचा सोहळा चालू आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या धर्मजीवनाचा मुख्य प्रवाह असलेला हा वारकरी संप्रदाय, आणि त्या वारकरी संप्रदायाची वारी ही प्रमुख साधन आहे. पण याच वारीमध्ये अलीकडच्या काळात काही मंडळी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे एक मुस्लिम व्यक्ती एका दिंडीमध्ये आली आणि त्या व्यक्तीनं तुकोबारायांचा एक अभंग वारकऱ्यांना म्हणायला सांगितला आणि त्याच्यानुसार वारकऱ्याने तो अभंग म्हटला. तो अभंग होता अल्ला देवे अल्ला दिलावे. हा तुकोबारायांचा अभंग आहे. पण हा अभंग म्हटल्यानंतर काही मंडळींना दुःख वाटलं आणि वारी जिहाद असं काहीतरी एक प्रकरण ही मंडळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुस्तान पोस्ट नावाची एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर अशा पद्धतीनं हे भिकारी लिखाण केलं गेलेलं आहे. वारकरी संप्रदाय हा उदार विचारांचा संप्रदाय राहिलेला आहे. वारकरी संप्रदायाने कुठल्याही प्रकारचा जाती आणि धर्माच्या आधारावरून व्यक्तींमध्ये भेद केलेला नाही, उलट सर्वांचं स्वागत केलेलं आहे. वारकरी परंपरेमध्ये लतीपांसारखे अधिकारी वारकरी संत जे मुस्लिम समुदायातून धर्मातून येतात ते या वारकरी परंपरेमध्ये आहेत. कबीर मोमीण लतीफ मुसलमान सेनानावी जाण विष्णुदास असं स्वतः तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. आणि ज्या रचनेवरून हा सगळा वाद इथे निर्माण केला जातोय ती रचना स्वतः तुकोबारायांची आहे. तुकोबारायांनीच तो अभंग लिहिलेला आहे आणि तो कोणत्याही गाथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या अभंगामध्ये प्रयत्नवादाचा पुरस्कार तुकोबारायांनी केलेला आहे आणि जे त्यांचे मुस्लिम चाहते होते त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या भाषेमध्ये आपण अभंग लिहावा असं तुकोबारायांना वाटलं असावं. आणि कदाचित याच भावनेतनं तुकोबारायांनी हा अभंग दख्खणी भाषेमध्ये लिहिलेला आहे आणि तो त्यांच्या मुस्लिम अनुयायांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेला असणार आहे. कारण तुकोबारायांना असंच केवळ आपण एखाद्या वेगळ्या भाषेमध्ये आपला अभंग लिहावा असं वाटलेलं नसणार आहे, तर त्याची काहीतरी कारणं असणार आहेत. आणि त्यातलं प्रमुख कारण म्हणजे त्यांचे काही मुस्लिम अनुयायी असू शकतात. अनगडशा बाबा फकीर हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनगडशा बाबा फकीर हे तुकोबारायांच्या प्रमुख 14 टाळकऱ्यांपैकी एक होते आणि त्याच्यामुळं हे स्वाभाविक आहे की तुकोबारायांनी अशा प्रकारची रचना या मुस्लिम चाहत्यांसाठी त्यांच्या भाषेमध्ये आपला विचार पोहोचावा या हेतूनं केलेली होती. आणि तुकोबारायांची ही रचना प्रसिद्ध आहे, याच्या वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिटेशन पण केलं जातं. पण ज्या मंडळींना तुकोबाराय माहीत नाही, ज्यांना वारीची परंपरा माहीत नाही, ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा नाहीत, ज्यांनी कधी पंढरपूरची वारी केलेली नाही, ज्यांना वारकरी संप्रदायाचा सर्वधर्म समभावाचा सर्वधर्म सहभावाचा विचार मान्य नाही, अशा मंडळींनी या अभंगावरून लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. त्या मंडळींना याची साधी कल्पना नाही की हा अभंग तुकोबारायांचा आहे. आणि हा अभंग एका मुस्लिम व्यक्तीनं वारीमध्ये म्हटला म्हणून वारी जिहाद असं काहीतरी लिहून याला एक वेगळा धार्मिक वादाचा रंग देण्याचा प्रयत्न या मंडळीने केलेला आहे. त्यांचं जे काय धर्मवादी राजकारण करायचं असेल ते त्यांनी करावं, परंतु यासाठी वारकरी परंपरेला वेठीस धरू नये, वारीविषयी लोकांच्या मनामध्ये बुद्धिभेद निर्माण करू नये आणि वारकरी संप्रदायाचा जो उदार आणि धर्मासंबंधी एक जो व्यापक दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन चुकीच्या पद्धतीने लोकांच्या मध्ये नेऊ नये अशी आमची भूमिका आहे. म्हणून प्रत्येक वारकऱ्यांनी याच्यावरती गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे की जेव्हा ही धर्मवादी राजकारण करणारी मंडळी वारकरी संप्रदायाचे इंटरप्रिटेशन करायला लागतात तेव्हा तुकोबारायांच्याही काही अभंगांना ही मंडळी बाजूला ठेवायचा प्रयत्न करतील आणि वारकरी संप्रदायातलं किंवा एकूणच आपल्या भारतीय परंपरेतलं जे सर्वधर्म सहभावाचं समभावाचं प्रेमभावाचं वातावरण आहे ते वातावरण दूषित करण्याचा हे प्रयत्न ही मंडळी करणार आहे. तेव्हा त्यांना रोखण्यासाठी आणि वारकरी संतांचा धर्मासंबंधीचा जो व्यापक आणि उदार असा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन लोकांच्या मध्ये नेण्यासाठी आपण वारकरी परंपरेचा आधार घेतला पाहिजे असं मला वाटतं. वारकरी परंपरेतले जे अनेक संत आहेत त्या संतांनी कुठेही हिंदू मुस्लिम किंवा या प्रकारचा धार्मिक आणि जातीय भेदभाव केलेला नव्हता. म्हणून वारकरी परंपरेमध्ये शेख महम्मदांसारखे संत, कबीरांसारखे संत, लतीफांसारखे संत की जे स्वतः जन्मजात मुस्लिम आहेत पण ते या वारकरी परंपरेमध्ये आले. अलीकडच्या काळामध्ये जैतून बी अक्का असतील, अकबर आबा शेख असतील, अशी मोठी माणसं जी जन्माने मुस्लिम होती पण ती वारकरी संप्रदायात आली आणि आयुष्यभर वारकरी संप्रदायाची सेवा केली, त्या लोकांचा आदर राखून तोच वारसा अधिक उजळून टाकण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा पद्धतीने वारी जिहाद किंवा हे असं काही नसतं.
तर हे दाखवून लोकांचा कुणी बुद्धिभेद करू नये अशा प्रकारचं आवाहन त्याही मंडळींना मी करतो आणि थांबतो. धन्यवाद.